साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर, टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। पाथर्ड येथील तहसील कार्यालयाच्या समोर सामूहिक विहीर ताबा प्रकरणी गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी उपोषणास बसलेले बैजू बाभळगाव येथील अमोल फुलशेटे आणि दाम्पत्यास पाथर्डी पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे। त्यानंतर ते जखमी झाल्यानं उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झाले होते। ही घटना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांना समजली। त्यांनी मारहाण झाल्यानं फुलशेटे दाम्पत्याची रात्री 12 वाजता भेट घेतली आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे। त्यानंतर चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करून कुटुंबास न्याय देण्यासाठी पूर्णपणे पाठीशी उभं राहू असं आश्वासन देखील दिलं आहे। यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल तसेच अरविंद साळवे, जिल्हा उपाध्यक्ष राजू पठाण, अजहर शेख आणि इतर सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। 11 वाजता उपोषणला बसलो होतो। पोलीस कर्मचारी हे 6 वाजता माझ्याकडे आले आणि ते म्हणले का बाबा आचारसंहितात उपोषणला बसता येत नाही असं म्हणले। मी म्हणलं तुम्ही काही समज दिलीच नाही मला, आदल्या दिवशी मी आलो नसतो, आता काय मी इथं आले उठणार नाही। तर एवढं बोलल्याच्या नंतर त्यांनी मला कुत्र्यासारखं हानीत मारीत नेलं पोलीस स्टेशन, गोळीत गोळीत नेलं असं जमिनीला घासलं। पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आज तालुक्यातील वैजोगा बाभळगाव येथील फुलशेटे कुटुंब पती पत्नी दोघंही उपोषणासाठी बसलेले होते। खरं म्हणजे यांनी त्या उपोषणाच्या अनुषंगाने 8 तारखेलाच पालकमंत्री, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक ह्या सगळ्यांनाच रितसर निवेदन दिलेलं होतं। परंतु आज सकाळपर्यंत प्रशासनानं यांना कोणतीही नोटीस दिली नाही की तुम्ही उपोषण करू नका, उपोषणापासून परावृत्त व्हा। परंतु हे अचानक सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी मान्य तहसीलदार पाथर्डी यांनी सांगितलं की आचारसंहिता लागू झालेली आहे आणि तुम्हाला उपोषण करता येत नाही। मला असं वाटतं की एकदम चुकीचं उत्तर तहसीलदारांनी दिलेलं आहे। तुम्हाला जर 8 तारखेला निवेदन दिलं जातं तर 8 तारखेपासून आज 17 तारीख आहे का, झोपा काढत होतं का तुमचं तालुका प्रशासन? त्याच्या अगोदर का नाही तुम्ही उत्तर दिलं त्यांना? कशाला ते दाम्पत्य उपोषणात आलं असतं? याचा अर्थ तुमचं लक्ष नाही, तुमचं कंट्रोल नाही कर्मचाऱ्यांवरती। तुम्हाला माहीत असूनही तुम्ही त्यांना उत्तर दिलं नाही, म्हणजे हे बेकायदेशीरपणे गेले नाही, हे रितसर गेलेले आहेत तिथं उपोषणाला बसले आणि जेव्हा हे ऐकत नाही आहे की आमची मागणी तुम्ही पूर्ण करा किंवा लिहून द्या आम्हाला की 1 महिन्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या कामामध्ये आम्ही लक्ष घालू, अशी या दाम्पत्यानं मागणी केल्यानंतर तहसीलदारांनी पोलिसांना निरोप दिला। तिथे पोलीस आले आणि अक्षरशः तहसील कार्यालयाच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतंय, ते व्हिडिओ आहेत ताईंकडे, की पोलिसांनी अक्षरशः ओढत ओढत फरफटत नेऊन मारहाण करत 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 पोलीस स्टेशनला नेलं। तिथं गेल्यानंतर खोलीमध्ये बाजूला घेऊन मारहाण केलेली आहे। मला असं वाटतं की अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे, हे चुकीचं आहे। रिसर स्वतःच्या मागणीसाठी जर हे कुटुंब उपोषणाला बसत असेल तर त्याच्यावरती अनेक पर्याय होते, तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होतं, महिनाभराने सांगायला पाहिजे होतं। पण तुमचे पोलीस जातात आणि जनावरासारखं बदड बदड बदडतात, मारहाण करतात, त्याच्यामुळं हे। सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।